विविध प्रकारचे आजार तसंच रोगांना प्रतिबंध घालणाऱ्या लसींच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान असलेल्या डॉक्टर सायरस पुनावाला यांच्या यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झालेलं आहे. डॉक्टर सायरस पुनावाला हे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आहेत. भारतीय लसीकरणाचे प्रणेते म्हणून ते जगभरात प्रसिद्ध आहेत. अमेरिकेतील मॅसेच्युएस्ट विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलतर्फे सायरस पुनावाला यांना नुकताच ऑनररी डॉक्टर ऑफ ह्युमन लेटर्स ह्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. त्यानिमित्तानं पुण्यात त्यांचा सत्कार करण्यात आला होता. माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, ज्येष्ठ अभिनेते कबीर बेदी, रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर परवेज ग्रांट, अभिनेता संजय दत्त, उद्योजक अतुल चोरडिया आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉक्टर ग्रांट यांनी पुनावाला यांचं नोबेल पारितोषिकासाठी नामांकन झाल्याची माहिती दिली. Other diseases once common have been all but eradicated, tens of millions of children's lives saved.